नमस्कार, मी स्वाती राव, वार्ता गोव्याचीमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. मला आता शाब्दिक युद्ध नको, जे काही असेल ते विधानसभेत मांडणार. ताळगावचा बाबूश मोन्सरतांकडून योग्य विकास, मंत्री विश्वजीत राणेंचं प्रमाणपत्र. भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडेंनीही केलं रोबोवरील कारवाईचं समर्थन. तानावडे म्हणतात, बेकायदेशीर कृतीवर कारवाई टाळू शकत नाही. पोर्तुगालातील गोव्याचे दस्तावेज आणण्यासंबंधी लवकरच सुरू होणार प्रक्रिया. प्रत्यक्ष दस्तावेज हाती लागल्यानंतर अनेक कोडी उलगडणार, मंत्री फळदेसाईंचा दावा. उच्च शिक्षण विभागात नवं शिक्षण धोरण पुढील वर्षापासून. धोरण राबवण्याबाबतच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांची माहिती. आणि आरजीचे आमदार बोरकर विधानसभेत मांडणार लोकांचे प्रश्न. प्रश्न पाठवण्यासाठी जारी केला ईमेल आयडी. गोयकरांना प्रश्न पाठवण्याचे आवाहन. मला आता कोणासोबतही शाब्दिक युद्ध करायचं नाही. जे काही असेल ते विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचं TCP मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितलं. ताळगावच्या ODP काहीच चुकीचं दिसत नाही. मंत्री बाबूश मोन्सरत हे ताळगावचा योग्य विकास करत असल्याचं प्रमाणपत्रही मंत्री राणेंनी दिलंय. भुरगेपणाचे कमेंट्सचेर म्हाका रिएक्ट करपाचे ना. हांव जे कितें काम करता, हांवें काय बेश्टे एक आनी दोन पावसाळे पळोवंक ना, खूब पावसाळे पळयला राजकारणांत. कितें आसता, केन्ना केन्ना हायलायट जावपाक जाय ते गोश्टी जाय ते स्टेटमेंट करूं शकता, पूण म्हाजे कडल्यान स्टेटमेंट येवचें ना. हांव जे घेतलो ते आयज असेंब्लीन हांवें ऑलरेडी सांगलेले आसा की कांय गोश्टी असेंब्लीन आमी दवरतले. कोणाचेर पर्सनल हांगा वेंडेटा वॉर ना. जे कोण बेकायदेशीर, हांवें पयर बी सांगला, कोणी म्हाका मिक्काचे सांगले, मिक्का आसूं आनी कोण सिक्का आसूं, कोणाचे आहा ते इल्लिगलिटी जात तेजेर एक्शन आनी कारवाई जातली. आमकां हांगा हे वॉर ऑफ वर्ड्स पुरो जाले, ते वॉर ऑफ वर्ड्स वील डायरेक्टली नाव वील वेट फॉर एक्शन एन लेट द एक्शन स्पीक फॉर इट सेल्फ. आनी कितें एक्शन कोण बेश्टोय घेवं शकना. आयज आमची रिपोर्ट इज ऑन द वर्ज, रिपोर्ट इज बींग इट्स ऑन द वर्ज ऑफ बींग सबमिटेड. इट इज बींग सबमिटेड नाव by the experts and the people from the industry. It is being submitted in these respective areas. Once they give that report, vyavasthit board ak ami mantale, board decision getale, and je kide correction karun jay, je kide chukla and je kide amka dista ki board an je kide report jo amka dila, te report che anusar board karvai kartali. And je kide correction karun jay, section 39(3) che under the correction ani je kide board an amka dista ki yogya jale. एक लक्षात घेऊक जाय की गोय राज्यात आमकां जर कितें तरी बरें करूंक जाय की खंय ना खंयच्यान तरी सुरवात जावपाची गरज आहा. कोणाचो इंडिविज्युअल प्रश्न ना, इट इज जनरल. आनी कोण कोणाच्या फाटल्यान लागूंक ना, पूण कितें आहा की ह्या तरेचे डेव्हलपमेंट कित्याक बॅलन्स डेव्हलपमेंट जावपाची गरज आहा. आमी बी कांय निर्णय आमी घेतल्या बोर्डान, पण डॅट इज दे वील फ्रेम सर्टन रुल्स रेग्युलेशन. फाल्यां जर आमी सांगलें की एक्स आमी फेसिलिटी आमी दिता, पूण ते गायडलायन्स येतल्यो, ते गायडलायनच्या अनुसार ते बसता काय ना पहिले चेक करचे पडटले. आणि काय ना लोकांचे प्रश्न येतात, सगळे ODP सस्पेंड झाले, फक्त तालिगाव ही ODP सस्पेंड. ते ऑलरेडी 3-4 वर्षां झाली आणि कितें आहा ते चडशे थंय बफर ओपन स्पेसीस जे कितें दवरपाचे ते ऑलरेडी तेणी ओवरऑल तूं पळयता जे कितें डेव्हलपमेंट तालिगाव झालें, एकदम बरें डेव्हलपमेंट ओवरऑल जाल्लें आसा. जे बाबूश मोन्सरतान काम केलें तालिगांव पंचायत क्षेत्रांत, पयलीं तालिगांव कितें आशिल्लें आनी आयज तालिगांव कितें आहा. आयज तालिगांव इन्फ्रास्ट्रक्चर इज वन ऑफ द बेस्ट. आनी थंयच्यान शिकून आमी आमच्या मतदारसंघान बी आमी आमचो प्रोग्रेस आमी करपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. आनी त्याच बरोबर थंय आनी विशय कांयच ना, तो विशय विशय म्हाका दिसना कितें कसलोच विशय ना थंय. आनी मेन म्हणजे कितें आहा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाला, बरें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाला. आनी ते बाबूशाक जे कितें तेको जाय ते आमकां दिवपाक कांय हरकत ना. इन्स्पिरेशन कोण आयज आमचे देशाचे प्रधानमंत्री, ते जे तरेन काम करता, ते जे तरेन स्किम्स हाडटा, हे लोकां गरिबा कडेन पावपाक जाय. आनी हेच उद्देशान आमी हांगा मंत्रीपद आमी घेवन बसल्या. आनी चड घेवन बसपाचे ना. इल्लिगलिटीज म्हणटा ते सगळ्या गॅम्बिटान आयले, कोणाचे इंडिविज्युअली कोण करचे ना. आनी त्याच बरोबर हांव एक सांगूं सोदता, आतां एक्शन जातले, एक्शन मागीर मिडिया मागीर तुमी मागीर गोंयचे जनतेक सांगा एक्शन कितें जालां ते. आनी आमकां कितें आहा ते कितें सुदरूं शकता आनी कितें आहा ते सुदरतले. आमी कितें जे खंय बिल्डींग बांदल्या ते काय आमी काढूं शकना, पूण खंय आमी सुदरूं शकता ते आमी सुदारतले. ते सुदारपाक म्हणून सरकार आहा न्ही, सरकारान योग्य नियम पाळपाचो प्रयत्न करूंक जाय तितकेच. आनी कोणाचेर कितें कमेंट बी म्हाजे कडल्यान काय जावचें ना, कारण म्हाका दिसता की हे भुरगेपणाचे कमेंट ते भुरग्यांनीच पळोवपाचे आनी खूश जावपाचे. बाबा आपूण कमेंट केलो, विश्वजीत राणेचेर कमेंट केले, आपूण विश्वजीत राणेर कितें म्हणटा, विश्वजीत राणेक खबर ना,
विश्वजीत राणे खबर ना कोण कमेंट करता. विश्वजीत राणे कामार लक्ष दिता आनी आमकां सरकार चलोवंक जाय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसा, हांव आसा, एकमेकाक आमी सहकार्य करून आमी सरकार चलयता. आनी कित्या आमचे कडल्यान स्टेटमेंट चड येवचें ना, आमकां कामाचेर लक्ष दिवंक जाय. जे कोणा कडेन काम ना तेणी काम सोदचें. बेकायदेशीर कृत्य असेल तर कारवाई निश्चितच होणार असं भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणालेत. मंत्री विश्वजीत राणे आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबोमधील वादावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोजांनी देखील तानावडेंच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. विश्वजीत राणे जे किती उलयता असत त्या खात्या भितर जर इरेग्युलरिटी पलीच्या मंत्र्यान मायकल लोबोन केल्ले असत एक्शनही जावपाक जाय ह्या मताचं हांव आसा. ह्या गोंया भितर कोणाकूच इलिगलिटी जे आसा म्हणजे बेकायदेशीरदार जर कोणें केल्ले असत जाल्यार त्याका त्याची शिक्षा जावपाक जाय ह्या मताचं म्हजे मत आसा एज अ प्रदेश अध्यक्ष म्हणून. त्यांचा आरोप असा की पहिली मंत्री तुमच्या हातून आशिल्ला, ज्या वेळार त्या असताना जर त्यांनी चूक केली असं आणि आता जर आमच्या मंत्री विश्वजीत बाब राणे हांकां जर दिसता असत की चूक असा जाल्यार त्याचेर एक्शन जावपाक जाय. कायदेशीर रित्या जी चूक असा जाऊ दे ती जावनी. त्या वेळार तुमच्या गव्हर्नमेंटान हे पळय एखाद्या वेळाचे त्यांना लक्षात येऊन असत आणि आज जर लक्षात येता असत जाल्यार त्याचेर एक्शन घेऊन कांयच प्रॉब्लम ना. कायदेशीर किती ना ते जातो असं म्हटलं की निवडक लक्ष केले वयता. निवडकचो प्रश्नच ना, निवडक कित्याक तर प्रश्न असा तो. ताका जर समजा तो जर मिस त्याची कसलीच जर भितर चुकी नसत जाल्यार त्यांनी मागीर त्या हातूंतल्यान इन्क्वायरी वेळार कळले न्ही चुकी आसा काय ना ती. आतां आमी काय हांवें काय खबर ना म्हाका, पण तुम्ही प्रश्न विचारलो म्हणून हांव सांगता. सर मायकल लोबो म्हणटा की ते आपल्या धंद्याचे पर्सनली वयता, तो धंदो जर इलिगल आसा असत जाल्यार त्याचेर पर्सनली वचपाचो प्रश्न येणार. ही एज टू प्रूव्ह दॅट इट इज लिगल विषय सोंपलो न्ही. तुझी बायल म्हणटा बायल कोण म्हणटा त्याच्यावर हांव वचना. हांव त्यांच्या प्रश्नाचेर वैयक्तिक उत्तर दिवपाक तो म्हजो काय कोण न्ही. आज भारतीय जनता पार्टीचो कोण न्ही, तो ही इज अ लिडर ऑफ ऑपोजिशन ऑफ काँग्रेस पार्टी. त्याका सेफगार्ड करपाचो त्याचो अमित बाब पाटकार करता, त्यामुळे त्याका कितली भितरली खबर आहात ती हांव नकळो. त्यामुळे त्याचो विषय सरकार जो कितें आमचे मंत्री विश्वजीत बाब राणे हांच्यानी कितें जे त्या संदर्भातली माहितीच्या आधाराचे जे काही सांगितले असा आणि त्या आधाराचे ते पुढे वचून येणे याने प्रूव्ह करून येईल आपले चूक काय बरोबर असा ते. त्यातून आम्ही सोशल मीडियाचे पळय माझ्याकडे अजूनपर्यंत एकटोय कोण घेऊ ना, कॉन्टॅक्ट घेऊ ना. आणि जोपर्यंत प्रदेश अध्यक्षाक खबर असा ना तोपर्यंत पार्टी भितर तसे घेऊन येणार. वय जरी डायरेक्ट गेले असं जर मला इन्फॉर्मेशन येते आजपर्यंत आतापर्यंत माझ्याकडे कोणाचेच इन्फॉर्मेशन ना. भारतीय जनता पार्टी 25-20 भारतीय जनता पार्टीचे 2 MGP आणि 3 अपक्ष त्यामुळे भक्कम असा पाठिंबा असा आणि भारतीय जनता पार्टी बऱ्या तऱ्हेचे काम या गोव्या भीतर करता याच्या पुढे करतो. दुसरं क्वेश्चन किंवा इलिगल जे असा तर डेमॉलिश जातले ना, तेजेर आणि उलोपचे किंवा कायद्या प्रमाणे जाऊ नये किंवा असे बाकीचे मंत्री पण आमदार जेव्हा आमदार असता ना त्याने स्वतःच लिगल राहूक जाय. इलिगल राहिलेलं असले काय घडना केन्ना. आमचा धंदो जितले असा तितले सगळे लिगल असतो. यू डोंट डू इलिगल देन यू आर इन दिस एम्बॅरेसिंग सिच्युएशन. इफ यू आर स्टे विद इन द लॉ देर इज नो प्रॉब्लम. नो देन कोणाचोच भय ना, कोण येतलो मोडटलो सापडटलो. तू साफ रावल्यार काय प्रश्न येना. म्हाका दिसना तू म्हाका कितें विचारूंक सोदता. ते कायद्यान आसा ते जातले ना. पर्सनली टार्गेट केल्ले वयता अशें दिसता. पर्सनली टार्गेट म्हणजे कळ्ळें कित्याक पर्सनली म्हणजे उलयता. सोशल मीडियाचे चर्चा झाला की अरे सोशल मीडियाचे खूप कितें चालला. दॅट डझंट मीन इट इज रियल. लोक असे म्हणतात पहिली त्यांना मायकल लोबो सगळ्यांक पर्सनली टार्गेट करतात त्यांना तुम्ही विचारूंक ना मरे प्रेसवाल्या त्यांना विचारपाचे न्हू कित्याक टार्गेट करता. तुम्ही म्हाका विचारता तो त्याका टार्गेट करता. तो आता विक्टम झालो जेव्हा तो विक्टमाईज करताल लोकांना त्यांना विचारूंक ना कोणा. पोर्तुगालमधील गोव्याचे दस्तावेज पुन्हा आणण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्यात. गोव्यातील दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रती हाताला लागल्या तर अजूनपर्यंत न उलगडलेली कोडी सुटू शकतात. अनेक लोकांचे न मिळालेले खासगी दस्तावेजही सापडतील असा विश्वास पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाईंनी व्यक्त केला. बरोबर असा, आमचे खूपशे दस्तावेज असतात ते पोर्तुगीज म्हणजे लिस्बन त्यांच्या ताब्यात असतात. आणि ताची सुरवात झाली की ते ताब्यात घेऊचे, पण सुरुवातीच्या काळात भीतर थोडेसे ते डॉक्युमेंट्स जे असतात त्यांची सीडीज करून त्याने धाडल्या आणि आमच्या प्रदर्शनात दिल्या. पण डॉक्युमेंट्स हे गोयचे असतात ते जर आमकां फिजिकली आमकां मेळ्ळे फॉर एनी एविडन्स पर्पज जाल्यार आमकां ते जाय पडटात. म्हणजे त्यो हार्ड कॉपीज आमकां मेळ्ळे जर जाय हे आमचे प्रयत्न आसतलो कळ्ळें न्ही. म्हणून
अशी आमकां मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स आमची NRI कमिश्नर हांगा आसा आनी तांची एम्बेसेडर आसतले एम्बसी आसतली आनी हातूंतल्यान जर शक्य आसा जाल्यार आमी त्या सरकारा कडेन एक समजोतो करून आमचे जे दस्तऐवज आसा आमचे जे डॉक्युमेंट आसात ते परत गोंयान भितर हाडपाचो प्रयत्न करतले जाणे करून खुबश्यो अजून पर्यंत ज्यो न उलगडलेली कोडी आसात ते सुटपाक शकतात किंवा खुबशे लोकांचे डॉक्युमेंट्स जे आयज मिसींग आसात रिलेटेड टू देर प्रॉपर्टीज रिलेटेड टू देर बर्थ्स एंड डॅथ्स ऑल दॅट वी वील हॅव अ इजी एक्सेस टू दॅट आनीक खुबशा जाणांक बरें जावपाक शकता म्हणून आमचे प्रयत्न आसात. जेन्ना आमचे काउंटरपार्ट ती कंट्री आसा आनी तातूंत भितर गोवन ओरिजीन आमचे तातूंत भितर आसात सरकारान भितर आसात तांच्या मतीन हाडपाचो आमचो प्रयत्न आसा. सो त्या दृश्टिकोनांतल्यान हालचाली सुरू जाल्ले आसात. वी वील सी दॅट विद इन 3-4 months ऑफ टायम हातूंत भितर कितें जाता तें. पुढील वर्षापासून उच्च शिक्षण विभागात नवं शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भातली आढावा बैठक सोमवारी संपन्न झाली. या आढावा बैठकीला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी खास हजेरी लावली. न्यू एज्युकेशन पॉलिसी डायरेक्टेड ऑफ हायर एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतो आमची न्यू एज्युकेशन पॉलिसी रिलेटेड हायर एज्युकेशनची पुराय टीम तांच्याने आज प्रेझेंटेशन दौरलेले. इन फ्युचर न्यू एज्युकेशन पॉलिसी हायर एज्युकेशन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतले होलिस्टिकली इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल या हायर एज्युकेशनातले सगळं म्हणजे फॉर प्रोफेशनल कॉलेजीस आणि येते हाजेर ऑलरेडी सुरुवात झाला. नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स आम्ही इन हायर एज्युकेशन लेवलाचे जे NEP इम्प्लिमेंट करपा खातीर सुरुवात जातली ताची प्रिपरेशन. आरजीचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकरांनी विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी गोयकरांकडून त्यांचे प्रश्न मागवलेत. यासाठी आरजीने एक ईमेल ID सुरू केलाय. या ईमेल ID वर प्रश्न ईमेल करण्याचं आवाहन बोरकरांनी केलंय. आयची ही प्रेस घेऊन कारण म्हणजे उद्देश म्हणजे गोयचे विषय जे आयज गोयकारांचे जे विषय आसा इश्यूज आसा जावं सजेशन्स आसा गोयकारांचे ते जाणून घेवपाक लागून ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आसा. आनी येता ज्या विधानसभेन येता जे आमचे मनसून सेशन जेन्ना येतले तेन्ना गोयकारांचे डिफरंट विषय जे आसा जे इतली वर्सां जाली सारकी दाखोवंक ना जावं एसेंब्लीन फोकाणां केल्ली वयता सारके तेजो प्लॅटफॉर्म दिवपाक जाय एसेंब्लीन जे खऱ्या भशेन मांडपाक जाय ऑपोजिशनान जे भशेन मांडपाक जाय ते मांडूंक ना जो गोयकारांक कितें सांगपाक जाय हे विशय आयडियाज जावं सजेशन्स कितें आसा ते घेवपाक लागून रेव्होल्युशनरी गोवन्स आनी सांगात जे विशय आसा ते घेवपाक लागून आमी एक आमची ईमेल एड्रेस आवट करतले. तशेंच आयज तुमी पळयता आसतले गोंयभरांत कितलेशे इश्यूज चालूच आसा आनी हेचे सोल्युशन्स मेळना. तुमी पळयता आसतले क्रायम एक्टिविटीज गोंयांत वाडत आसा आनी एवरी डे एक ना एक न्यूजार येत आसता क्रायम एक्टिविटीज मात सोल्युशन कितें एवरी टायम मिटींग्स घेवप जावं आनी कितें करप हें सोल्युशन दिवं तेजेर कितें तरी तोडगो काडपाक जाय आनी हो तोडगो काडपाक लागून हांव उलोवंक मारता तुमचे सजेशन्स कितें आसा ते तुमी आमचे ह्या ईमेल एड्रेसाचेर दिवचे. तशेंच व्हडले व्हडले प्रोजेक्ट येता विदाउट कन्सल्टींग लोकल जे गोंयकारांक कन्सल्ट करपाक जाय ते करिनासतना जसो की मरिना प्रोजेक्ट कोळशाक लागून प्रोजेक्ट येता हे खुबशे प्रोजेक्ट डबल ट्रॅकिंग चालू आसा आनी कशे फुडें वचचे आमकां खुबशे व्यूज मेळिल्ले आसा सजेशन्स हांव ऑलरेडी मेळिल्ले आसा बट गोंयकारांक हो ओपन प्लॅटफॉर्म दिता आमी रेव्होल्युशनरी गोवन्स की तुमचे कितें सजेशन्स आसा इश्यूज आसा ते तुमी धाडचे आमकां ईमेल एड्रेसाचेर आमी तेजी स्क्रुटिनी करतले आमी ते पळयतले की खंयचे इश्यूज खंयचे. सांगेतील बेंडवाडा पुलाच्या कामाची संथ गती आणि त्रुटींबाबत मी GSIDC पत्र लिहिलं आहे मात्र 10 दिवस उलटून गेले तरी त्यांचं उत्तर आलं नसल्याची माहिती स्थानिक आमदार मंत्री सुभाष फळदेसाईंनी दिली आहे. या पुलाच्या कामाचा आढावा आता मी स्वतः घेत असून तो लवकरात लवकर पूर्ण करून घेणार असल्याचंही मंत्री फळदेसाई म्हणालेत. परत आम्ही ज्यांना हे केले GSIDC कडे उलयले खूपशे मोठ्या प्रमाणात त्यांनी ते ड्रायजिंग करून काढले आणि ते डिसिल्टिंग केले असा
म्हणजे परत अगेन बँक ऑफ रिव्हराचेर दवरले आसा, परत पावसान ते वतले भितर, खुबशे मोठ्या प्रमाणान ते हातून बेजिनान गेल्ले आसा. हांवें तांचे कडेन स्टेटस रिपोर्ट मागले तर जाय, 10 दीस जाले दे हॅव नॉट रिस्पॉन्डेड टू मी. आय हॅड आस्क फॉर ऑल द डिटेल्स, वेन द वर्क वॉज स्टार्टेड, वेन इट वॉज सपोज टू गेट ओवर, वाय इज द डिले, अँड तातूंत भितर हाजेर कितें आसा, म्हणजे ते क्वेश्चन्स विचारिल्ले हांवें. सो GSIDC फॉर लास्ट 10 डेज दे हॅव नॉट रिस्पॉन्डेड टू मी. आय वील अगेन रायट अ रिमायंडर लेटर टू दॅम आस्किंग फॉर द डिटेल्स. सर, तो एक इम्पॉर्टंट एक प्रकल्प सांगा वयलो, अजून पर्यंत तो जाऊंग ना, रेंगाळत पडला. सो कसं पुढे वतले तुम्ही आता तुमच्या कार्यकाळात? कितलो अजून ते गाईडलाईन्स, यु नो, इनिशियली वेन आय गॉट इलेक्टेड, हांव जेन्ना आमदार म्हणून निवडून आयलो, इमिडिएटली हांवें त्यांची सगळ्यांची मिटींग आपयली आणि त्या मिटींगेन भितर तांकां डायरेक्शन्स दिल्ले आसात. बाय दीस जानेवारी अँड म्हणजे डिले झालो जाल्यार 1 महिन्याचो फेब्रुवारी तांकां डेडलाईन्स दिल्ले आसा. आणि आय एम कंटिन्युअसली मॉनिटरींग दॅट वर्क. आय होप म्हणजे म्हाका कॉन्फिडन्स आसा की दॅट वील गेट ओवर बाय फेब्रुवारी. ऑल दीस टायम इट वॉज डिलेड, आय डू नॉट नो, तातूंत भितर तांचे रिव्यू घेवपाक हें करपाक कोण नाशिल्ले. सो हांव पत्र बरयत आसा, कितेंय डिले जालो जर जायत जाल्यार तांकां याद करपाच्यो मिटींग्स हांव घेयत आसा. सो आय होप दॅट वील गेट कंप्लिटेड ऑन नाव, वॉट एवर शेड्यूल इज प्रिपेर्ड बाय मी, इट शूड गेट ओवर विद इन दॅट शेड्यूल्ड टायम. मुरगाव PDA अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येणार असून काही दिवसातच नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचा खुलासा आमदार जोशुआ डिसोझांनी केलाय. हे पद मलाच मिळणार याची मला खात्री होती असा विश्वासही जोशुआनी यावेळी व्यक्त केला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. कितें आसलें, आमकां खबर आसलें की दुसरो चार्ज दिवपाचो आसा, त्या कारणाक आमी मातशें स्लो रावले. हांव जसो पाटाक वयता ऑल अदर वर्क्स, आमी जनरल सेक्रेटरी जावन आसा, नॅशनल मायनॉरिटी आमकां महाराष्ट्रा म्हणून आमकां काम केलां, म्हणून हांव लास्ट 2 वीक्स आम लिटल बीट कॉटा, परत हांव सोलापूर वचपाचो आसा 2 दिसां भितर. सो आमकां नॅशनल चार्ज दिला त्या कारणाक गुजरात वयचें पडटा, महाराष्ट्र वयचें पडटा. सो दीज आर अदर चार्जीस गिवन टू अस, सो वी लिटल कॉटा. बट आयज ऑफिशियली म्हाका नोटिफिकेशन येवंक ना ऑफ अपॉयंटमेंट, पूण हांव खूब खूश आसा की पक्षान आमकां ही जबाबदारी दिल्या. आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आमकां आमचेर कॉन्फिडन्स दाखोवन हे पोझिशन आमकां दिला. आमच्या ऑनरेबल मिनिस्टर फॉर टाउन एंड कंट्री प्लॅनिंग बाबी विश्वजीत राणे हेंच्यांनी सुद्दां आमकां आमचेर विश्वास धरून दे हॅव कन्सिडर्ड ऑल दीज पोझिशन्स फॉर अस, अँड आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट आय वील इन्शुअर दॅट आय डू माय बेस्ट ड्युरिंग माय टेन्युअर एज चेअरमॅन टू सर्व द पीपल ऑफ मुरमगाव. वॉट एव्हर वर्क इट इज, वी वील एन्श्युअर क्लीन गव्हर्नन्स अँड एन्श्युअर दॅट ऑल MLAs कन्सर्न विथ मुरमगाव PDA, ऑल वेरियस कॉन्स्टिट्युन्सीज दॅट कम इन मुरमगाव, वी वील एन्श्युअर दॅट वी टेक एव्हरीबडी ऑन बोर्ड अँड ऑल वर्क टू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही. सोमवारी पुन्हा एकदा अमित पाटकरांनी राणेंना टोला लगावलाय. पाटकर नक्की काय म्हणालेत पाहूयात. विरोधी पक्षनेते मायकल लोबोंना पाठिंबा देण्याच्या प्रयत्नात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणेंमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ सुरू झाली आहे. काँग्रेस आमदारांकडून मायकल लोबोंची जाहीरपणे पाठराखण झाली नसली तरी पाटकरांनी मात्र आपली ढाल पुढे केली आहे, त्यामुळे राणे पाटकर यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय. सोमवारी राजधानी पणजीतील ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शनं करतेवेळी अमित पाटकरांनी पुन्हा एकदा विश्वजीत राणेंवर शाब्दिक बाणांचा मारा केलाय. राणेंच्या वर्तवणुकीतून राणेंची चिडचिड होत असल्याचं दिसून येत आहे, त्यासाठी त्यांनी चिंतन करायला जाण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला वजा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी राणेंना लगावलाय. ही काँग्रेस पार्टी विल नेव्हर गो टू ही स्टँडर्ड, आणि मला असे दिसता की सध्या ताची मेंटल स्टेट मशी बरी स्टेबल ना, आणि कालू सांगितले त्याने मेडिटेशन करपाची गरज आ. आणि सी व्हेन यू आर अ कॅबिनेट मिनिस्टर होल्डिंग सो मेनी पोर्टफोलिओज, आय थिंक यू नीड टू बी काम, यू नीड टू बी थंड रावन तुवें कामां करची पडटा, थंड रावन तुवें लोकांचे प्रश्न आयकून घेवचे पडटा. अशें फ्रस्ट्रेशन एरोगन्सी दाखोवन मंत्रीपद चल्लां, आनी म्हाका दिसता ताणें खरें म्हणल्यार रिजायन जावचें. ही शूड मेंटली गेट स्टेबल, थंड जावचो, आनी देन ही कॅन कंटिन्यू. आय थिंक मुख्यमंत्र्यान हातूंत दखल घेवची की मातशें पोवचें ताका ही ताची मेंटल स्टेट, आनी एकदम
मातसो बरो थंड जाता की मागीर परत दिवपा जाता बट वाय सिलेक्टेड पीपल ओनली ही स्टार्ट गेटिंग ओनली सो देट इज वाय आय सेड नो इन मेंटल स्टेट आय थिंक इज नॉट मे बी ताजे कितें पर्सनल रिजन आसत आय मीन आय कांट कमेंट ऑन दॅट आय डोंट नो सो आय थिंक ऑनरेबल चीफ मिनिस्टर शूड लूक इन टू दीस आनी दुसरें तो म्हणटा की कोण अमित पाटकर सो बेसिकली यू नो इफ यू सी हीज दॅट व्हिडियो यू कम टू नो फर्स्ट ही सेज दॅट हांव अमूक गाडयेन भोंवता मागीर तो म्हणटा कोण अमित पाटकर सो जेन्ना तूं खबर हांव खंयची गाडी घेवन भोंवता तेन्ना आय डोंट नो वॉट इज ट्रायींग टू से दोनी उलयत तो हांव कितें करता तेंय खबर आसा तेका आनी हांव कोण काय म्हणून विचारता आरे जेन्ना एक चायवाला कॅन बिकम द प्रायम मिनिस्टर ऑफ दीस कंट्री वाय कांट अ एज्युकेटेड ग्रॅज्युएट इंजिनियर अँड सो कॉल्ड वॉट इज सेईंग अ कॉन्ट्रॅक्टर कॅन बी द प्रेसिडेंट ऑफ अ नॅशनल पार्टी वॉट इज हार्म म्हणल्यार बरे शिकिल्ले लोक पार्टी प्रेसिडेंट जावप न्ही तुम्ही प्रेसिडेंट झाला म्हणून त्याच्या पोटात चढ दुखता अशी दिसत आसत हांव न्हू ताजेर म्हाका चड कमेंट करपाचे ना तो ज्या लेवलाचेर उलयता पळय वी वील नॉट गो टू हीज लेवल एकूच ताजे कडेन म्हजी मागणी की ताणें गोयच्या जनतेक लागून काम करचे काल पळयतालो हांव म्हाका दिसता स्मृती रिनानी आयली आनी सम अंगणवाडी ही वॉज टॉकिंग की आपूण 60 अंगणवाडीक सम न्यू बांदता बीन म्हणून ओके बांद अवश्य बांद बरी गोश्ट अरे पूण ते थंय आतां 15-20 दीस जाले अंगणवाडीचे बायलां थंय 7 जाणां स्ट्रायक करतात बरी ना देर ऑन हंगर स्ट्रायक तेंकां पयली पळय सो दीज आर रियल इश्यूज ऑफ गोवा पयली हे सॉल्व कर आनी मागीर विंडिक्टीव पॉलिटिक्स. आता गोव्यासाठी एक अभिमानाची बातमी. संपूर्ण भारतातून गोव्याच्या सलोनी जैन हिची डॉक्युमेंटरी फॅमिली फोटोग्राफर्स इंटरनॅशनल प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहे. कम्युनिटी या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन 13 जून ते 16 जुलै 2022 पर्यंत व्हर्च्युअल पद्धतीनं आयोजित केलं जाणार आहे. डॉक्युमेंटरी फॅमिली फोटोग्राफी हे एक आयर्लंड बेस्ड ऑर्गनायझेशन असा जे वर्सान वर्स जगभर फोटोग्राफर्सां खातीर एक्झिबिशन ऑर्गनायज करता. ह्या वर्सा त्यांची एक्झिबिशनाची थीम ही कम्युनिटी. प्रत्येक फोटोग्राफराक कम्युनिटी ह्या शब्दाचो अर्थ कितें दिसता, तांच्या खातीर कम्युनिटी म्हणल्यार कितें हें चिंतून तांणी फोटोग्राफ सबमिट करपाचे आशिल्ले. एक टोटल 14 देशांतल्यान तांणी फोटो शॉर्टलिस्ट केल्या ऑफ टोटल 41 फोटोग्राफर्स. आनी म्हाका खूब गर्व आसा की भारतांतल्यान जो एकुलतो एक फोटो शॉर्टलिस्ट जाला तो म्हजो. आमची देशाची संस्कृती, आमचे उत्सव, ल्हान गांव म्हण व्हडले शहर म्हण इतले आसा की आमी कितले पण देशाक सगळे जगभर दाखोवं शकता आनी ते कमी पडटले. मुंबईचे गणपती विसर्जन म्हणा, गोयचो चिखळ काळो, केरळाचे थेयम आनी पंढरपूरची वारी, आमी हे प्रत्येक आमच्या गांवांतले ल्हान ल्हान आमचे जे उत्सव आसा ते आमी जगभर शोकेस करूं शकता. हे जे एक्झिबिशन आसा ते www.dfp-gallery.com हे ऑनलाईन आसतले. तुम्ही प्रत्येक जण हांगा वचून पळू शकता. एक्झिबिशन सोमारा 13 जून रातचे 10:30 रिलीज जातले आणि 16 जुलै पर्यंत आसतले. जे पहिले 2 आठवडे आसा ते पीपल चॉईस अवॉर्ड्स हाच्या खातीर वोटिंग लायन्स ओपन आसतले. तुम्ही नक्की हे एक्झिबिशन पळया आणि तुमका जर माझा फोटो आवडलो जाल्यार प्लीज वोट करा. केंद्राला मच्छीमार व्हेरिफिकेशनसाठी सहकार्याची विनंती केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. UIDAIने अतिरिक्त मच्छीमारांच्या नोंदणीसाठी पोर्टल खुलं ठेवावं अशी मागणीही केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दीव येथे पश्चिम विभाग मंडळाची बैठक आटोपून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत रविवारी संध्याकाळी गोव्यात परतले. यावेळी ते बोलत होते. 25th वेस्टर्न झोनल काउन्सिल ही मिटींग अटेंड करपा खातीर हांव दीव हांगासर गेल्लो. ऑनरेबल होम मिनिस्टर इज द चेअरमॅन ऑफ द वेस्टर्न झोनल काउन्सिल आनी फाटल्या म्हज्या टेन्युअरान दीव एज द व्हायस चेअरमॅन ऑफ द वेस्टर्न झोनल काउन्सिल म्हाका संदी मेळ्ळी. तातूंतल्यान गुजरात, महाराष्ट्रा, गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली ह्यो सगळ्यो तेज्यो मेंबर्स आसात. इश्यूज रिलेटेड वीथ बॉर्डर इश्यूज रिलेटेड वीथ द डिफेन्स इश्यूज रिलेटेड वीथ द कॉमन सी शोर्स हाज्या रिलेटेड इश्यूज थंयसर डिस्कस जाता. तातूंतल्यान त्या खातीर आमकां UDID कार्ड ऑफ द फिशरमॅन परत क्रायम्सचे इश्यूज रिलेटेड वीथ द सेंटर जितके सेंटर कोऑर्डिनेशनल इश्यूज ह्या सगळ्यांचेर डिस्कस जालो. आनी तातूंतल्यान हांवें गोंया खातीर आमकां कोस्टल स्टेट आसल्या कारणान स्पेशल आमकां हेल्प करची कारण आमकां जे कोस्टल बोट्स आनी हे लागता ताच्या संदर्भात त्याच बरोबर आमकां क्रायम डिटेक्शन करपा खातीर सायबर क्रायम रिलेटेड वेगवेगळे
इश्यूज डील करपा खातीरय आमकां केंद्राची मदत मेळटा. आनी बींग अ इंटरनॅशनल टुरिस्टीक सेंटर वेगवेगळे इश्यूज इंटरनॅशनल ड्रग्स हाज्या रिलेटेड उरता ताज्या डिटेक्शनानी आमकां केंद्राचे सदोदीत सहकार्य लाभचे अशे वेगवेगळे वेरियस हाजेर डिस्कशन्स जाले. आणि द नेक्स्ट मिटींग इज होस्टिंग इन द स्टेट ऑफ गुजरात. एव्हरी ही मिटींग हाज्या पहिली गोंयात होस्टली इन 2019. आता ती दिवाळ जाली फुडली मिटींग गुजराताक होस्ट. अफकोर्स म्हणजे हांवें ते दोन तिनूय गजाली सांगल्या ताजे रिलेटेड भितर एक 15 पॉयंट्सांचेर डिस्कशन्स जाले वेगवेगळ्या 15 पॉयंट्स आणि ताजे सोल्युशन्स येतात त्याची वेगवेगळे मागीर तेजी सीएस आणि हांच्या सगळ्यांनी मिटींग जावं ताजेर इवन जो भितर बँकेचो विषय आशिल्लो इन्शुरन्स असे वेगवेगळे इश्यू सुद्धा डिस्कस जाता आणि ते सोल्युशन्स. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरता इतकंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.